छत्रपतींचा विचार म्हणजे भाजपनं मनसेच्या खांद्यावर बंदूक ठेवून हिंदुत्वाचा गळा घोटला असा घणाघात संजय राऊत यांनी केला. तसंच भाजपनं राज ठाकरेंचा राजकारणासाठी वापर केल्याचा आरोप यावेळेस त्यांनी केलाय. भोंगे हटवल्यानं हिंदू तीर्थक्षेत्रांवरच्या आरत्या देखील श्रद्धाळूंना ऐकायला मिळणार नाहीत असं देखील त्यांनी म्हटलंय. आत्ता जो संपूर्ण अहवाल राज्यभरातून आलेला आहे, ज्या लोकांनी हे भोंग्यांचं राजकारण सुरू केलं किंवा अगदी स्पष्ट सांगतो मनसेच्या खांद्यावर बंदुका ठेवून भारतीय जनता पक्षानं महाराष्ट्रामध्ये हिंदुत्वाचा गळा घोटला. आज भोंग्यांचा विषय निर्माण झाल्यामुळे या संपूर्ण देवस्थानावर लाऊडस्पीकर लागले नाहीत आणि लाखो हिंदू भाविकांची गैरसोय झाली. त्यांना काकड आरतीचा आनंद घेता आला नाही. म्हणजे मशिदीवरील भोंग्यांच्या निमित्त करून भारतीय जनता पक्षानं आणि त्यांचं उपवस्त्रानं हिंदूंचाही गळा घोटला हे स्पष्ट झालं.